आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या असतानाच उद्धव ठाकरेंची चांगलीच कोंडी झाली आहे। कोविड घोटाळा प्रकरणी ईडीनं सुरत चव्हाणांसह पालिकेमधल्या अधिकाऱ्यांवर छापेमारी केली आहे। 38 कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी नोंदवली होती आणि त्या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात झाली आहे। ईडीनं शहरात तब्बल 17 ठिकाणी छापे घातल्यानं राजकीय क्षेत्रातही चांगलेच पडसाद उमटले। शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्या निवासस्थानावर ईडीनं छापा टाकला। चव्हाणांवरील कारवाईनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली। सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। याशिवाय पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वालही ईडीच्या रडारवर आले। संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित लाईफलाईन कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीनं कारवाई सुरू केली आहे, त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले। कोणीतरी एक व्यक्ती तक्रार करतो विशिष्ट व्यक्तींविरुद्ध आणि मग शिवसेनेच्या प्रमुख लोकांवरती आरोप करायचे, त्याला राजकीय सुडाची कारवाई म्हणतात। आणि ती राजकीय सुडाची कारवाई सुरू असेल तर त्या सुडाच्या कारवाईला आम्ही सगळे हिमतीने सामोरे जायला तयार आहोत। ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक या सगळ्या धारी टाकलेल्या आहे, काही लोकांना कळणार नाही, याच्यातला काही भाग नाही, जनता काही दूध खोली नाही। सत्ता आलेली या सत्तेचा मास, या सत्तेची मस्ती या दारीतून दिसते। किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्र सादर करणे, विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सोमय्या यांच्या तक्रारीनुसार 38 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी लाईफलाईन कंपनीच्या व्यवस्थापन सेवेसह डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर, त्यांची लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस, त्यांचे जोडीदार यांच्याकडे ईडीने छापे टाकले आहे असं मीडियामध्ये वृत्त आले आहे। हिशोब तर द्यावाच लागणार। कोरोना केंद्रासाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील गैरव्यवहार प्रकरणी टाकण्यात आलेल्या या छाप्यांचं राजकीय कनेक्शन नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय। ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आणि त्यानंतर त्या कोविड सेंटरमधला घोटाळा बाहेर आला, त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती। कशा प्रकारे कुठलाही एक्सपिरियन्स नसलेल्या कंपन्या तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी कसं अक्षरशः खेळण्यात आलं। मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असतानाच ईडीनं केलेल्या कारवाईमुळे ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे। निवडणुकीच्या तोंडावर ईडीनं केलेली कारवाई मतदारांमध्ये पक्षाच्या विरोधातला संदेश देणारी असल्यानं ठाकरे गटाच्या चिंता वाढल्यात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।